चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूया आपण बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त ही संकल्पना बऱ्याच विद्यार्थ्यांना बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त करत असताना गोंधळ उडतो किंवा नेमकं बेरीज व्यस्त कशी लिहायची किंवा गुणाकार व्यस्त काय असतो याबद्दलची बेसिक माहिती आणि अतिशय महत्वाची प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण लगेच पाहू चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूया आपण बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त याबद्दलची सविस्तर माहिती बेसिक कन्सेप्ट अतिशय सहज आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही जर हे चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर या चॅनलवर तीनशे पेक्षा जास्त व्हिडिओ असून जास्तीत जास्त व्हिडिओ कसे पाहिजे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो तुम्ही हे चॅनल पाहत असताना या ठिकाणी असं नाव आपल्याला इजिनियस मॅथ्स हे नाव दिसलेलं आहे तुम्हाला व्हिडिओच्या खाली तर त्याच्याच बाजूला एक डीपी आहे या ठिकाणी हा डीपी या ठिकाणी लोगो आहे याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला चॅनलचं चा होम पेज ओपन होईल आणि होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ नावाचं ऑप्शन दिसेल या व्हिडिओमध्ये तीनशे पन्नास पेक्षा जास्त व्हिडिओ तुम्ही घरी बसून पाहू शकतात चला तर पाहूया मग आजचा महत्वाचा कन्सेप्ट बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त लगेच तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहणार आहोत बेरीज व्यस्त म्हणजे काय तर या ठिकाणी पहा बेरीज व्यस्त यालाच आपण विरुद्ध संख्या या प्रकारचा सुद्धा शब्द वापरतो यासाठी दुसरा शब्द आहे विरुद्ध संख्या तर या विरुद्ध संख्या म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण थोडं संख्या रेषेची माहिती घेऊया संख्या रेषेचा जर विचार केला तर संख्या रेषेवर मध्यभागी शून्य असतो आणि उजव्या बाजूला धनसंख्या असतात आणि डाव्या बाजूला ऋणसंख्या असतात तर या ठिकाणी पहा या ठिकाणी आपल्याला विरुद्ध विरुद्धचा अर्थ माहिती आहे समजा उजवा असेल तर डावा असतो वर असेल तर खाली असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी या संख्या रेषेवर जर हा दोन हा बिंदू जर ग्रहित घेतला आपण अधिक दोन तर याच्या विरुद्ध म्हणजे इकडं वजा दोन तर ह्या एकमेकाच्या विरुद्ध संख्या आहेत त्याचबरोबर समजा वजा चार असेल तर याची विरुद्ध संख्या प्लस चार असणार आहे म्हणजेच या ठिकाणी विरुद्ध संख्या ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल संख्या तीच राहणार फक्त त्याचं चिन्ह बदलणार म्हणजे तुम्हाला जर असं विचारलं की उणे नऊची विरुद्ध संख्या कोणती विरुद्ध संख्या कोणती जर असा प्रश्न विचारला तर या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे अधिक नऊ म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल विरुद्ध संख्या म्हणजे फक्त चिन्ह विरुद्ध होतात संख्या तीच राहते याला म्हणतात विरुद्ध संख्या आणि या विरुद्ध संख्येची जर बेरीज केली आपण म्हणजे याची जर बेरीज केली वजा नऊ अधिक हे अधिक नऊ यांची बेरीज येते शून्य तर अशा कोणत्याही दोन संख्येची बेरीज जर शून्य येत असेल तर त्यांना एकमेकीच्या बेरीज व्यस्त संख्या असं म्हणतात त्यालाच इंग्लिशमध्ये ऍडिटिव्ह इन्व्हर्स असं म्हटलं जातं म्हणजेच या ठिकाणी बेरीज व्यस्त संख्या जर विचारली दहाची बेरीज व्यस्त बेरीज व्यस्त संख्या कोणती तर दहाची बेरीज व्यस्त संख्या असणार आहे वजा दहा त्यानंतर पाच छे दोन ची बेरीज व्यस्त संख्या कोणती जर असा प्रश्न विचारला तर याचं उत्तर असणार आहे वजा पाच छे दोन म्हणजे फक्त जी संख्या दिलेली आहे त्यालाच फक्त वजा चिन्ह लावायचं आणि जर वजा संख्या असेल तर त्याला धन लावायचं म्हणजे उदाहरणामध्ये वजा नऊ छेद आठ ची बेरीज व्यस्त संख्या कोणती तर याचं उत्तर असणार आहे अधिक नऊछेद आठ तर या पद्धतीनं ही संकल्पना अतिशय सोपी आहे सहज आणि सोप्या पद्धतीनं फक्त दिलेल्या संख्येला वजा चिन्ह असेल तर धन करणे आणि धन असेल तर वजा लिहिणे प्लस असेल तर मायनस सांगणे किंवा मायनस असेल तर प्लस सांगणे म्हणजेच त्याचं ऍडिटिव्ह इनव्हर्स सांगणे यालाच बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या असं सा सुद्धा म्हटलं जातं म्हणजेच याची जर व्याख्या आपण अशी लिहिली तर कोणत्याही दोन संख्या ज्यांची बेरीज शून्य येते आणि पहा यांची बेरीज शून्य येते तुम्ही कुणाचीही बेरीज जर केलात हे पाच छेद दोन अधिक वजा पाच छेद दोन यांची पण बेरीज शून्य येते वजा नऊ छेद आठ अधिक नऊ छे दाट यांची पण बेरीज शून्य येते तर ह्या दोन्हीही व्याख्या आहेत यानंतर आपण पुढचा भाग पाहूया गुणाकार व्यस्त तर पहा गुणाकार व्यस्त म्हणजे नेमकं काय तर या ठिकाणी अतिशय सोपा कन्सेप्ट आहे समजा दोन संख्या दोन संख्यांचा गुणाकार एक येत असेल तर त्यांना एकमेकींच्या विस्त संख्या म्हणतात एक आता एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या दोन संख्यांचा गुणाकार जर एक येत असेल समजा या ठिकाणी मी एक संख्या नऊ घेतली आता ह्या नऊला ला नेमकं किती न गुणल्यानंतर उत्तर, ये कर, उत्तर एक येईल आपणच विचार करा आपल्याला उत्तर पाहिजे एक आता ह्या नऊला ला किती न गुण मी एक न गुणलं तर नऊच येणार आहे दोन न गुणलं तरी येणार नाही मग तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी जर मी एक छेद नऊ लिहिलं तर काय होईल नऊ एक नऊ नऊ एक नऊ आणि उत्तर येईल एक म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल नऊ व एक छेद नऊ या गुणाकार व्यस्त संख्या आहेत आणखी दुसऱ्या संख्या घेऊयात आपण समजा पाच छेद आठ असेल तर आता नेमकं कोणत्या संख्येनं गुणल्यावर एक येईल तर इथं गुणाकाराचं चिन्ह लिहा तर इथं आठ छेद पाच करावं लागेल म्हणजेच पाच एक पाच पाच एक पाच होईल आठ एक आठ आठ एक आठ होईल आणि उत्तर येईल एक म्हणजेच तुमच्या आणखी लक्षात आलं असेल पाच छेद आठ व आठ छेद पाच या पण गुणाकार व्यस्त आहेत म्हणजे गुणाकार व्यस्त मध्ये काय असतं तर छेद अंशात आणि अंश छेदामध्ये लिहिला जातो इथे या ठिकाणी पहा पाच अंशामध्ये आहे तर छेदामध्ये लिहिलं आठ छेदामध्ये इकडं अंशामध्ये लिहिलं तर त्याच संख्या फक्त उलट्या करून लिहायच्या त्याला म्हणायचं गुणाकार व्यस्त आणखी काय उदाहरणं पाहूया आपण या ठिकाणी गुणाकार व्यस्तची तर या ठिकाणी पहा वजा नऊ छेद दहा आहे तर याची गुणाकार व्यस्त असणार आहे वजा दहा छेद नऊ चिन्ह हे वजा अंशालाच ठेवा फक्त नऊ छेदामध्ये इथे लिहा आणि अंशातलं छेद इकडे घ्या त्यानंतर आठ छेद बारा आता आठ छेद बाराची ची गुणाकार व्यस्त काय असणार आहे गुणाकार व्यस्त बारा छेद आठ तर या पद्धतीनं आणखी एक पूर्णांक युक्त कसं करायचं पहा समजा दोन पूर्णांक तीन छेद आठ आहे तर आधी याला साध्या पूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्या आठ दोन्ही सोळा आणि तीन एकोणीस छेद आठ आणि याची मग गुणाकार व्यस्त लिहा आठ छेद एकोणीस तर या पद्धतीनं गुणाकार व्यस्त ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल यानंतर पाहूया आपण या गुणाकार व्यस्त आणि बेरीज व्यस्त यावरील आधारित दोन गणित अतिशय महत्वाची उदाहरणं आहेत त्या ठिकाणी पहिलं गणित आहे सात छेद चारचा गुणाकार व्यस्त व चार छेद सातचा बेरीज व्यस्त यांची बेरीज किती तर पहा सात छेद चारचा गुणाकार व्यस्त तर हा गुणाकार व्यस्त असणार चा आहे चार छेद सात त्याचबरोबर आता चार छेद सातचा बेरीज व्यस्त चारशेद सातचा बेरीज व्यस्त तर हा बेरीज व्यस्त असणार आहे म्हणजेच फक्त इथं मायनस छेद सात तर सातशे चारचा गुणाकार व्यस्त चारशेद सात आणि चारशे सातचा बेरीज व्यस्त वजा चारशे सात यांची बेरीज किती असे विचारले म्हणजे आपल्याला यांची बेरीज करावी लागेल हे आहे छेद सात अधिक हे आहे वजा चार छेद सात छेद समान आहे म्हणून डायरेक्ट अंशाची वजाबाकी असेल तर वजाबाकी बेरीज असेल तर बेरीज म्हणजे असं येईल या ठिकाणी चार वजा चार छेद सात म्हणजे शून्य छेद सात आणि याचं उत्तर येईल शून्य तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सोडवू शकतात यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच पुढचा प्रश्न आहे एकोणीस छेद बाराची ची बेरीज व्यस्त व एकोणी वजा एकोणीस वजा बारा छेद एकोणीस ची गुणाकार व्यस्त यांचा गुणाकार किती आता पहा हे आहे एकोणीस छेद बारा ची बेरीज व्यस्त उदरली होई आपण बेरीज व्यस्त म्हणजे जे दिले त्याला फक्त वजा चिन्ह लावायचं एकोणीसशेद बारा आता त्यानंतर वजा बारा छेद एकोणीस ची गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त म्हणजे दिलेली संख्या उलटी करायची म्हणजे वजा एकोणीस छेद बारा येईल तर पहा या दोन संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत या ठिकाणी वजा दिलेला आहे वजा बारा छेद एकोणीस तर तीच संख्या राहणार फक्त चिन्ह काय होणार अंशाला ठेवून छेद अंशामध्ये येईल आणि अंश छेदामध्ये येईल वजा बारा छेद एकोणीस वजा एकोणीसशेद बारा आणि या ठिकाणी बेरीज व्यस्त आहे एकोणीसशेद बाराची वजा एकोणीसशे बारा यांचा गुणाकार किती विचारलाय तर यांचा गुणाकार जर करायचा असेल तर वजा एकोणीस छेद बारा गुणिले वजा एकोणीस छेद बारा एकोणीसशे एकोणीस आणि हे दोन्ही वजा असल्यामुळे धन होईल एकोणीस एकोणीसचा गुणाकार येणार आहे तीनशे एकसष्ट छेद बारा गुणिले बाराचा गुणाकार येईल एकशे चौवेचाळीस आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे तीनशे एकसष्ट छेद चौवेचाळीस तर पहा मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सहज आणि सोप्या पद्धतीनं सोडवू शकतात अतिशय सोपी आणि सहज थीम आहे यासारखी अनेक उदाहरणं आपल्याला सोडवायला मिळतील सरावाला मिळतील अशी उदाहरणं जास्तीत जास्त शोधा आणि त्यांचा सराव करा तुम्हाला या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही ना चॅनलसोबत राहा चॅनलवरील सर्व व्हिडिओ पहा धन्यवाद थँक्यू